गुड मॉर्निंग मित्रांनो, गुड मॉर्निंग फ्रॉम जयपूर। आता मी आहे जयपूरमध्ये माझ्या मित्राच्या घरी। हा माझा मित्राचं घर आहे आणि काल बघितलंच असेल तुम्ही, हा माझा मित्र आहे योगेश। इकडेच राहतो चारकोपला, आणि पण आता काही बिझनेस रिलेटेड तो इकडे जयपूरला सेटल झाला आहे, है ना? सेटल हो गया ना जयपूर? yes. आएगा की नाही मुंबई में वापस? यस यस। ठीक आहे, आता चहा प्यायला चाललो इथून, आणि चहा पिऊन झाल्यानंतर मग जयपूर सिटी एक्सप्लोर करायचे। काल इथे आम्ही डिनर केलं दाल भाटी। अभी हम लोग जा रहे हैं जयपूर सिटी घूमने के लिए। मेरे साथ है योगेश, उनके जीजा। आपका नाम क्या है? महेश। महेश, महेश। राहुल भाई, राहुल भाई जयपुर घुमाएंगे अभी। अभी देखते हैं जयपुर कैसा है आज। किधर किधर घूमने का प्लान है योगेश? आज आमेर का है। आमेर महल सिटी, देन सिटी पैलेस, हवा महल, और क्या, जल महल। जल महल ये सब देखेंगे आज। ये जयपुर ची विधानसभा है इकड़े। और ये मेरे सामने है मोदी डोंगरी, और यहाँ पे एक शिवजी का मंदिर है जो साल में सिर्फ एक ही बार खुलता है, वो अपने शिवरात्रि को। शिवरात्रि के दिन। अच्छा, एक बजे से लाइन लग जाती है। अच्छा, आता इथे छोले भटुरे खायला थांबलोय आम्ही। सो फर्स्ट टाइम छोले भटुरे खातोय जयपूर मध्ये। पन्ना मिन्ना, क्या पन्ना मीना कुंड, पन्ना मीना कुंड। आदमी की बलि देते थे बलि पहले पहले। अभी वाइन चढ़ाते देवी के ऊपर, अभी वाइन चढ़ाते देवी के ऊपर, और उसका रीजन क्या है? देवी को बोलते ना कि हाँ चढ़ाते हैं। जूती लेके जाओ, 100 रुपए का चप्पल, 150 रुपए का जूती, 100 रुपए का स्लीपर। फिर बकरी चढ़ाने लग गए, फिर बकरा जो बंद हो गया। बाद में वो रिवाज चेंज होते गया। महेश भाई, डॉक्टर सुमन, डॉक्टर सुमन जिन्होंने हमें लेट करवाया आज, है ना? आज के ट्रिप पेशेंट होने की वजह से लेट हो गए। अच्छा, आज ये है राहुल भाई, और ये मेरा दोस्त योगेश।
खूप छान फोर्ट आहे, फिरण्यासारखं आहे, पण तुमच्या तुम्हाला टाईम खूप पाहिजे त्याच्यासाठी, कारण वेळ कमी असेल तर तुम्ही फिरू शकत नाही, कारण फोर्ट खूपच मोठा आहे. हे केसर कॅरी क्या होता है? केसर कैरी का मतलब क्या होता है? कैरी मतलब तो खेत. खेत, ओके. हाय रोहन. विजय. अपना एक गिला आप एक चीज गिला तो खाते ही खत्म. एक नंबर की क्या है भाई? ये क्या पूछ खत्म नाम भाई पान पति ये बुगाड़ चुप कर गई खत्म हो जाएगा. वो डंडा किधर गया? चलो रामेर फोर्ट बघून झालंय आमचं. आता आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. खूप गर्दी आहे, संडे असल्यामुळे खूप गर्दी आहे, त्याच्यामुळे एकदम इझी टू ॲक्सेस काहीच नाही. 5 वाजलेत ऑलरेडी. आता 1 तासामध्ये इकडे अंधार होऊन जाईल, तर आता जलमहल हवामहल बघतो बाहेरूनच, पॅकिंग वगैरे करायची आणि सकाळी निघायचं. बाहेर आमची गाडी अर्ध्या तासापासून वाट बघते, आमची अर्धा तास पार्किंग, आणि ऑलरेडी तिकडे ट्रॅफिक खूप आहे, त्याच्यामुळे जास्त वेळ थांबवणे बरं नाही वाटत. या फोर्टबद्दल ही हिस्ट्री आहे. मेरे घर पे लिया, आपके घर पे लिया, दोनों घर अलग अलग है क्या? प्लॉट नंबर एक ही था मेरा तो. चले मैं खोलता हूँ. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग फ्रॉम जयपूर. आज मंडे 20th डिसेंबर. आज आपली राईड ऑलमोस्ट संपलेली आहे, कारण जयपूर पण फिरून झालेलं आहे, आणि याच्यानंतर आता डायरेक्टली मी एक हॉल्ट घेऊन घरी पोहोचेन मुंबईला, कारण इथून मुंबई 1200 किलोमीटर आहे आणि मला कमीत कमी एक हॉल्ट लागेल. तर गुजरातमध्ये बहुतेक एक हॉल्ट घेईन आणि त्याच्यानंतर मुंबई. मी थोडीशी जर्नी रेकॉर्ड करेन, पण आतापर्यंत तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, आणि जर आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला. आणि माझी विंटर राईड, विंटर स्पेशल राईड, सगळ्यात मोठी राईड आजपर्यंतची ही आज माझी संपलेली आहे. आज नाही पण 2 दिवसांनी संपेल, पण आता इथून पुढे जास्त काहीच दाखवण्यासारखं नाही आहे, कारण इथून डायरेक्टली मी मुंबईला जाणार आहे एक हॉल्ट घेऊन. तर तुम्हाला आत्तापर्यंतचे सगळे एपिसोड जर बघितले नसतील तर मी प्लेलिस्ट ॲड केलेली आहे, प्लेलिस्ट बघा आणि कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. तोपर्यंत काळजी घ्या, बाय बाय. ओके, तर जयपूरवरून आता जस्ट निघालो आहे, नाश्ता वगैरे करून झाला, 11 वाजलेत. भाई हरियाणा टू लंडन जी, मुंबई से. और कहाँ पे फिर? अच्छा, क्या बोल रहे हो? ये गिर गया, गिर गया, गिर गया. सोलो जा रहे हो? अरे क्या बात है, सही है, स्पिरिट मानना पड़ेगा आपका. अरे ले लो, ले लो. चलो भाई, ओके, सेफ राइड करना भाई. हाँ चलो, हैप्पी जर्नी. बाय. वेल 45 झालेत, 114 किलोमीटर कवर आतापर्यंत, आणि मी आता पोहोचलो अजमेरला. इथून राईड गेलो तर अजमेर आहे, सरळ मुंबई. रोहन द रायडर. हां, मैं भी जल्दी राइडिंग चालू करने वाला. करते हो अभी? हाँ, करते हो अभी? नहीं नहीं, अभी चालू करने वाला हूँ अगले साल से. करो करो, सही है. ठीक है, अच्छा लगा मिलके. क्या नाम है आपका? कृष्णा नाम.
ओके सर। सहा वाजलेत आणि 383 किलोमीटर कवर झालेत। उदयपूर सिटीमध्ये आहे मी आता। 8 वाजलेत आणि सकाळपासून राईड 9 तासाची राईड झाली आहे किलो 500 किलोमीटर कंप्लीटेड। सो आजच्या दिवसाचा माझा बाईक चालवण्याचा कोटा संपलेला आहे आणि वेलकम टू गुजरात। गुजरातमध्ये एंटर केलाय 8:15 वाजता। गुड मॉर्निंग। 9 वाजलेत सकाळचे, 508 किलोमीटर काल कवर केले आणि ह्या हॉटेलमध्ये स्टे केला होता रात्री। आता सकाळ सकाळ निघतोय, जस्ट वडोदरा क्रॉस केला, आता थोड्या वेळाने भरूच येईल। आता मी अंकलेश्वरला पोहोचलोय, इथून लेफ्ट अंकलेश्वर आहे। तुम्हाला कधी जर स्टॅच्यू ऑफ युनिटीला जायचं असेल तर तिकडून येताना किंवा इथून जाताना इकडे लेफ्ट मारायचं, अंकलेश्वर। अंकलेश्वर वसून कमीत कमी 35 ते 40 किलोमीटर स्टॅच्यू ऑफ युनिटी आहे। तो माझ्या राईट साईडला आहे सुरत, इथून 27 किलोमीटर आतमध्ये। फायनली खूप वेळानंतर महाराष्ट्राची गाडी दिसते, MH पासिंग, चुकीला माफी नाही। 5:15 वाजलेत, 465 किलोमीटर्स फ्रॉम गुजरात बॉर्डर आणि फायनली महाराष्ट्र बॉर्डर। फायनली एवढं बरं वाटतंय मला, एवढ्या दिवसाची 11 दिवसाची ट्रिप नंतर आता मी रिटर्न घरी चाललो आहे। जय महाराष्ट्र। साडे 6 वाजलेत, 560 किलोमीटर कव्हर केलेत आणि आता मी पोहोचलोय फाउंटेन। फायनली कांदिवलीमध्ये पोचलो आहे, 7:11 झाले आणि राईड आपली विंटर राईड ही कम्प्लीट झालेली आहे, खऱ्या अर्थाने आत्ता कम्प्लीट झाली आहे।